नमस्कार, सुप्रियास फूड वर्ल्डमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर उन्हाळा काम सुरू करणार आहोत आणि उन्हाळा कामातला सर्वात महत्त्वाचा सुरुवातीचा पदार्थ म्हणजे मठमुगाचे वडे। मठमुगाचे वडे करण्यासाठी मटकीची डाळ पहाटे 4 वाजता भिजत घातली होती। तर मटकीची डाळ, मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ, यापैकी मटकीची आणि मुगाची डाळ पहाटे 4 वाजता भिजत घातली होती आणि हरभऱ्याच्या डाळीला जरा वेळ लागतो त्यामुळे ती रात्री 12 वाजताच भिजत घातली होती। 12 ते 1 वाजता जरी भिजत घातली तरी चालते, जरा वेळ लागतो हरभऱ्याची डाळ भिजायला। तर ह्या तीनही डाळी स्वच्छ 2 ते 3 पाण्यामध्ये त्याचा फेस जाईपर्यंत धुवायचे आहे, त्याचा वास नाही आला पाहिजे नाहीतर वड्यांना खराब वास येतो। तर ते वाटून घ्यायचे आहेत डाळी आणि त्या वाटत असताना सगळ्यात आधी थोडंसं आलं, लसूण आणि 1 जुडी कोथिंबीर घेतलेली आहे। तर 1 किलो मुगाची डाळ, 1 किलो मटकीची डाळ आणि 1/4 हरभऱ्याच्या डाळीला हे आलं, लसूण आणि कोथिंबीरीचं प्रमाण एकदम बरोबर आहे। मुठभर लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्याच्या निम्म्याला थोडं कमी आलं आणि 1 जुडी कोथिंबीर। कोथिंबीर बऱ्यापैकी घेतली तरी चव छान येते। तर ह्या सगळ्या डाळी धुवून मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। एकदम पीठ करायचं नाही आहे, थोडंसं ओबड दोबड राहू द्यायचं आहे आणि ते वाटत असताना हे देखील टाकणार आहे। डाळ धुवत असताना सगळ्यात आधी ते भिजत घातलेलं जे पाणी होतं ते पूर्णपणे काढून टाकायचं आहे आणि सेपरेट दुसरं पाणी घेऊन डाळ धुवायची आहे। सेपरेट दुसरं पाणी घेतलेलं आहे स्वच्छ पाणी, तरी देखील तुम्ही पाहू शकता किती त्यामध्ये फेस आहे। तर अलगद हाताने अशा प्रकारे अलगद हाताने चोळून ही डाळ स्वच्छ करायची आहे, कारण ही जवळजवळ 6-7 तास आपण भिजत घालतो तर त्याचा एक वेगळाच वास येतो। तर तो वास निघून जावा ह्यासाठी 2-3 पाण्यात असं व्यवस्थित चोळून ही डाळ धुवून घ्यायची आहे। दुसरं पाणी घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता डाळ दिसू लागलेली आहे, थोडासा त्याच्यातला तो अंधुकपणा होता पाण्यातला तो कमी झालेला आहे। तर परत एकदा अगदी अलगद हाताने डाळ चोळून धुवून घ्यायची आहे। तिसरं पाणी घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता किती स्वच्छ पाणी आहे हे। तर अशाच पद्धतीने तीनही डाळी स्वच्छ धुवून घ्यायची आहे जोपर्यंत हे पाणी स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत। आता ही 3 पाण्यात धुतली की पाणी निथरवून वाटून घ्यायची आहे। त्याच्यात पाणी अजिबात असायला नको आहे, जर तुम्हाला घाई असेल तर सुती कपड्यावर थोडा वेळ पसरवून ठेवा आणि मग वाटून काढा, कारण जर ही थोडीशी पातळ झाली तर व्यवस्थित झारली जात नाही किंवा झारताना ती चपटी पडते, त्यासाठी यात पाणी नको आहे आणि वाटताना देखील पाण्याचा उपयोग करायचा नाही आहे। अशाच प्रकारे तीनही डाळी मी धुवून वाटून घेणार आहे। डाळींचं आणि आलं लसूण कोथिंबीरीचं एक वाटण झाल्यानंतर त्यामध्ये 4 मोठे चमचे धनेपूड, 4 मोठे चमचे जिरेपूड, 1 मोठा चमचा हिंग आणि मीठ थोडं कमीच टाकायचं आहे। इथे मी 2 चमचे मीठ घेतलेलं आहे, मीठ जर जास्त झालं तर भाजीमध्ये वडे विरघळतात आणि तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार तुम्ही लाल तिखट घ्यायचं आहे, मिरची पावडर घेतली तरी चालते। 8 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे। तर हे सगळं मिक्स करून झारताना आता तुम्हाला दाखवेल मी। सांडग्याचं पीठ दळून आणलेलं आहे, जर थोड्या प्रमाणात असेल तर घरी मिक्सरमध्ये केलं तरी चालेल, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे। अशा प्रकारे घट्ट आपल्याला पीठ पाहिजे। आता यामध्ये जी कोथिंबीर, आलं, लसूण वाटलं होतं ते आणि जे इतर मसाले घेतले होते ते मिक्स केलेले आहेत। मिक्स करून 10 ते 15 मिनटं किंवा जास्तीत जास्त 1/2 तास त्याच्यामध्ये तो मसाला मुरावा डाळींमध्ये, ह्यासाठी ठेवायचा आहे। आणि 10-15 मिनटं झाल्यानंतर वडे झारायला घ्यायचे आहेत। दहा मिनटं झालेली आहेत, मसालाही मस्त मुरलेला आहे आणि डाळीचा आणि त्याचा मसाल्याचा मस्त खमंग असा सुगंध येत आहे। तर हे अशा प्रकारे घ्यायचं आहे आणि ही मी चाळणी घेतलेली आहे,
जर तुमच्याकडे स्पेशल चाळणी असेल वडे सोडायची, वडे झारायचे तरी चालते, किंवा मग झाऱ्या जरी असेल तरी चालतो. नाशिकमध्ये खानदेशात ह्याच्यासाठी स्पेशल झारे बाजारात अवेलेबल असतात. तर हे अशा प्रकारे सोडायचं आहे. आधी थोडंसं एक सोडून घ्यायचं आहे आणि परत त्याच्यावर दुसरा चक्कर करायचा आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने खांदे स्पेशल वडे सांडगे तसेच करोडे देखील ह्याला म्हणतात. तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा प्रकारे सगळे वडे सोडून घ्यायचे आहेत. आणि दोन दिवस कडक उन्हात ह्याला सुकवून घ्यायचे आहेत. आणि आत्ता जरी मीठ कमी वाटत असलं, सुकल्यानंतर मिठाचं बरोबर प्रमाण होतं. आणि अशा प्रकारे एक लेअर झारून झाला वड्यांचा की त्याच्यावर दुसरा लेअर घ्यायचा आहे. आणि अशाच पद्धतीने सगळे वडे झारून घ्यायचे आहेत. तर ही खानदेशात सांडगे वडे करण्याची पद्धत आहे. अगदी सोप्या पद्धतीने पटपट वडे झारून होतात. एक लेअर झारून झाल्यानंतर त्याच्यावर दुसरा लेअर झारून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी झारून घेतलेले आहेत. तर दोन दिवस हे वडे उन्हात चांगले सुकवून घ्यायचे आहेत आणि कोरड्या हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत. आणि वर्षभर या वड्यांचा आस्वाद घेऊ शकतो. पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये जेव्हा भाजी नसेल किंवा अचानक एखादी भाजी करायची असेल तर त्यासाठी हे वडे तयार झालेले आहेत. दोन दिवस उन्हात सुकवल्यानंतर हे वडे असे दिसतात. तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद.